नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान एका आयशर टेम्पोने समोरील पिकअप गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप पलटी होऊन चालक गंभीररित्या जखमी झालाय. सोमवारी याच महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा नाहक बळी गेला होता. मुंबई पुणे एक्सप्रेस वे मृत्यूचा सापळा तर बनत नाही ना असा सवाल आता प्रवासी वर्गातून विचारला जातोय. खालापूर तालुक्यातील गोठिवली गोहे नंदनपाडा या गावातील न्यू मिलेनियम इंडिया प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 63(1)(अ) यानुसार शासनाकडून औद्योगिकरणासाठी परवानगी घेत शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या होत्या. या जमिनीतील काही जमिनी लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आणि शासनाच्या सचिव पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी खरेदी केल्या असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत होतं. खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी ऑर्डर रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार शासनाकडे मागणी केली होती, मात्र शेतकऱ्यांची मागणी शासनाने मान्य केली नाही. अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील चिंतामण पाटील यांच्यासह नंदनपाडा गोठिवली गोहे आदी गावातील अनंता घुंगे गीतेश पाटील नरेश पाटील अमोल खोपकर गिरीश खिरवले किशोर पाटील विठ्ठल पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. खालापूर तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे. 18 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस भरती परीक्षा सुरू असून रसायनीतील पिल्लई HOC इंटरनॅशनल स्कूलमध्ये रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू आहे. या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था रसायनी पोलिसांनी केल्याने त्यांचं परीक्षार्थींनी कौतुक केलंय. खालापूर तालुक्यातील 500 एकर जमिनीवर गोदरेज कंपनीचं काम सुरू आहे. सदर कंपनीने स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगारांची भरती सुरू केली आहे. या विरोधात 30 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा धडक मोर्चा गोदरेज कंपनीवर नेण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेनेचे खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारच्या MMRDA निधीतून आणि उरण नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील 7 रहाटी आणि हरिपांडव इथल्या अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा शुभारंभ कोजागिरी पौर्णिमा आणि ईद ए मिलादचं औचित्य साधून शहरातील ज्येष्ठ नागरिक अशोक पालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या दोन रस्त्यांसाठी 25-25 लाखांचा निधी मंजूर झालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्री निजामपूर या आदिवासी वाडी इथे माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या मार्फत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कामी माजी ग्रामसेवक गणेश खातू आणि कुमार ग्रामस्थ तसंच ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाची मदत केली. कार्यकारी अध्यक्ष तानाजी आगलावे यांनी सर्वांचे आभार मानले. माणुसकीचे फार्मासिस्ट अजय काळे आणि सदस्य ऋषिकेश वाडकर यांनी औषध वाटप करण्यात मदत केली. शिवक्रांती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या पनवेल कर्जत मुरबाड शहापूर विभागाच्या वतीने स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगड इथे रविवारी दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवव्याख्याते विवेक परशुराम भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुरबाड तालुक्याचे घरत सर यांनी उपस्थितांना रायगडचा इतिहास सांगून मंत्रमुग्ध केलं. यावेळी शिवक्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष प्रसाद भोपी सहसचिव मयूर पावशे सहखजिनदार अनिकेत काठे आणि पदाधिकारी उपस्थित होते. अभिनेता विकास थोरात यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशन सावित्री वॉरियर्स आणि स्नेहबंध वाचनालय यांच्या वतीने नुकताच राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा सोलापूर इथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते विकास थोरात यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनेते विकास थोरात यांनी रात्रीस खेळ चाले यात नाथा भाऊ याची महत्वाची भूमिका बजावली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळूबामा सिरियल काटा ऋते कुणाला लक्ष दुर्वा जय मल्हार या मालिकेत तर युद्ध नको बुद्ध हवा नारी झाल्या भारी या नाटकांमध्येही त्यांनी काम केलंय. इस्लामचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस पेण शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना काळात शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून यावर्षी ईद ए मिलाद सण साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पेण खान मोहल्ला मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रविवार दिनांक 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी लहान मुलांचं पठण प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसंच खाटी काळीमधील मशिदीत मौलाना मुजाहिद यांच्याही प्रवचनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनीही मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या. लियाकत मुजावर, फैयाज इनामदार, बशीर नमकवाले, झैन नाईक, शाकिब मुजावर, रियासत पठाण, मतीन भालदार, नावेद खान आदींसह मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.